खारघर मधील युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने या हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे करण्यात आले. या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी भाजप खारघर तळोजा मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक रामजी बेरा, आयोजक नगरसेविका नेत्रा किरण पाटील, भाजप खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष दिलीप जाधव, सरचिटणीस दीपक शिंदे, व्यापारी सेल अध्यक्ष अंबाबाई पटेल, युवा नेते समीर कदम, राजकुमार चौधरी, शोभा मिश्रा, मोना आडवाणी, विलास आळेकर, भरत कोंढाळकर, गोपाळ राजपूत, कुणाल देवकर, वैभव शेजवळ, आदित्य हाटगे, अनिकेत कातोरे, मंजू चोप्रा यांच्यासह इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे या शिबिरात स्वतः किरण पाटील यांनीही दरवर्षीप्रमाणे रक्तदान केले. तसेच या उपक्रमाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांनी कौतुक केले. खारघरमध्ये भारतीय जनता पक्षाची नेते मंडळी सर्व आज इथं ब्रिजेश पटेल आणि काही नगरसेवक वगैरे सर्व हजर आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगला असा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला मिळालेला आहे आणि एक चांगलं असं काम सतत नेत्रा पाटील, किरण पाटील यांच्या माध्यमातून चालू असतं. खारघरमध्ये भारतीय जनता पक्ष हा अतिशय मजबूत असा त्यामुळे झालेलं आहे की सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन इथं काम करत असतात आणि म्हणूनच या रक्तदान शिबिरालासुद्धा अनेकांना इथं त्यांना उत्स्फूर्तपणाने येऊन एक जण इथं रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे. मी ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि हा हे शिबिर भरवण्यामध्ये नेत्रा पाटील, किरण पाटील यांनी जे योगदान दिलं, पुढाकार घेतला, त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो. भावी काळावधी करता त्यांनाही मी हार्दिक शुभेच्छा देतो. किरण पाटीलजी यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने त्यांनी रक्तदान शिबिर त्यांनी आयोजित केलेलं आहे. अतिशय उत्साहाने या इथे रक्तदान शिबिर चालू आहे. फार चांगला प्रतिसाद हा लाभलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये आणि राजकीय कार्यक्षेत्रातसुद्धा ते कार्यरत आहेत. रुग्णांना सध्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेला या इथे ते कॅन्सर पीडित असतील किंवा आणखी सांगता इतर ठिकाणी पण कुठेही त्यांना आवश्यकता असेल तर आरोग्य क्षेत्रामध्ये ते चांगल्या प्रकारे ते मदत करत असतातच. त्याचबरोबर या इथे कोणतेही सामाजिक उपक्रम असतील किंवा खारघरमध्ये आणखीन सांस्कृतिक असतील, राजकीय असतील, सर्व क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ते कार्यरत असतात आणि एक सुजवळपणा त्यांच्या कामामध्ये असतो. या सुजवळपणाचा फायदा हा अनेक जण घ्यायचा प्रयत्न करत असतात. अनेक वेळा चुकीचा प्रकारे त्यांचा चुकीचा प्रचार करून त्यांना बदनाम करण्याचं काम करत असतात, परंतु त्यांच्या रक्तामध्ये असलेली जिद्द आणि सामाजिक क्षेत्राबद्दल असलेली आपुलकी याच्यामुळं त्यांच्या कार्यामध्ये मात्र सांगता या कुठल्याही प्रकारामुळे खंड पडलेलं नाही आहे आणि उलटा आणखीन आणि आणखीन तेजोमय पद्धतीने ते काम करताना हे दिसून येत आहेत. या पुढील काळातसुद्धा ते आणखीन त्यांचं कार्याचा विस्तार करतील आणि या इथे खारघरच्या सामाजिक क्षेत्रामध्ये सांगता एक मोठं नाव म्हणून सांगता आज ज्या प्रकारे दिसतोय आणखीन आणि आणखीन मोठे सांगता ते होत जातील. अशीच सांगता मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो.